भाजप पक्षाच्या जे राहुल आवाडे आहेत त्यांचं तर वातावरण आता जोरात चालल्या दिसायला आले. आवाडे हे ठीक आहेत आणि बाकीचे आहेत ते काय सगळे बिनकामाचे असल्यासारखंच आहेत. लिंबू तो काही जनता आता ज्याची काम जो काम करणार त्याच्या बाजूने राहणार, सांगायला लागणार नाही की कुणाच्या बाजून राहायला पाहिजे. बरं, एकनाथ शिंदे पाय आहेत म्हटलं इथं राहुल आवडेना निवडून आणायला लागते आणि कामं पण नाही तर राहुल आवडे. म्हणजे आमच्या लिंबू चौकात जे आम्ही जे मागणी जी केलेली होती ते 100% म्हटलं तर त्यानं काय वावगं नाही ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. राजकीय दृष्ट्या म्हणलं तर आवाड्यांचं पालक जड वाटतं. आम्हाला आवाडे हे होता त्या टायमाला इथं जे वस्त्र उद्योगधंदा म्हणा किंवा लाईट बिलाचं म्हणा सगळी काय असेल ते अडे अडचणी तो सगळ्या सोडवत होता. तसं आळवणकर आल्यापासून 10 वर्ष झाली इथं काही कुठल्याच गोष्टीचं सरकारी नाही कुठलं काही नाही आमदार कुठं आहे हे माहिती पण नाही. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष के न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू ज्याप्रमाणे सुरू आहे त्याचप्रमाणे प्रत्येक चौकांमध्ये कार्यकर्ते असतील नागरिक असतील यांच्यामध्ये देखील विधानसभा निवडणुकीची चर्चा जोमानं सुरू आहे. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध मतदारसंघामध्ये भेटी देत असताना मी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील लिंबू चौकामध्ये आहे. या ठिकाणी काही तरुण मित्र जे आहेत ते इथं उभारले आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात, काय त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा काय सांगाल, आता विधानसभा निवडणूक आहेत, काय कुणाचं वार आहे इकडं आपल्याकडं? तर आता सध्या जोरात भाजप पक्षाच्या जे राहुल आवडे आहेत त्यांचं तर वातावरण आता जोरात चालत्याला दिसायला आले. बरं, काय कारण आहे? एक तर त्यांच्या वडिलांची कामाची जी स्ट्रॅटेजी आहे ती पूर्ण तिने करताना दाखवत आहेत, त्याचं एक तर बेनिफिट त्यांना आहे. आणि कामाचं जर बघायला गेलं तर त्यांची वैयक्तिक कामाची जी कंडिशन आहे ती पण चांगली आहे आणि जनसंपर्काचा प्रकार त्यांचा जास्त आहे. आहे का हो त्यांचा जनसंपर्क? आता लोक म्हणतात त्यांचा जनसंपर्क नाही, कामं ती काय करतच नाहीत, भेटत नाहीत. आता आता ते भेटताना दिसायला आल्यात प्रत्येकाला, म्हणजे असं गाठी भेटी तर त्यांच्या कंटिन्यू दिसायला आल्यात. बरं, विद्यमान आमदार प्रकाश आवडे त्यांच्या माध्यमातून इथे कामं झालीत का? आमच्या वार्डातच झालेत. आमच्या वार्डात म्हणजे आम्ही जी व्यायामशाळेची जी मागणी केली होती ती व्यायामशाळेची मागणी पूर्ण वरचा मधला एक अनेक व्यायामशाळेची आम्ही मागणी केलेली तो पण पूर्ण झाला. तसेच नाना नानी पार्क म्हणून आम्ही त्यांना एक प्रस्ताव दिला होता तोही त्यांनी आता शेवटच्या टप्प्यात त्यांनी पूर्ण केला आहे. म्हणजे आमच्या लिंबू चौकात जे आम्ही जे मागणी जी केलेली होती ते 100% म्हटलं तर त्यानं काय वावगं नाही ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आमच्या लिंबू चौकाच्या ह्याच्याकरता. व्यायामशाळेचं साहित्य पण त्यांनी आता मंजूर केलं आहे. बरं, मग लिंबू चौकातली जनता काय वाटते कुणाच्या पाठीशी राहील? लिंबू चौकाची जनता आता ज्याची काम जो काम करणार त्याच्या बाजून राहणार, सांगायला लागणार नाही की कुणाच्या बाजून राहायला पाहिजे. बरं, काय सांगताय तुम्ही, बोला की काय? आता कसं आहे गावातलं राजकीय परिस्थिती बघितली तर 5 वर्ष अण्णा आमदार होते आणि आमच्या लिंबू चौकाचं म्हटलं तर व्यायाम ओपन पीसला व्यायामशाळा त्यांनी बांधलेली आहे, थोडं लिंबू चौकातली कामं केलेली आहेत त्यांनी. परंतु वातावरण अजून तर सध्या मला काय सांगता येत नाही, कारण प्रचार जसं तुतारीचा प्रचार पण जोरात चालू आहे. काल सुप्रिया सुळे येऊन गेल्या, आता इथे चौकामध्ये पण राहुल साहेब आलते, उमेदवार आलते. तर अजून असं मला वाटत नाही की कुणाच्या बाजूनं जनता आहे, परंतु अजून एक 8-10 दिवसानंतर कळेल वातावरण की नेमकं काय होणार आहे. तर कसं आहे आत्ता आत्ताचं सध्याचं बघितलं तर राहुल साहेब हे आत्ता जड वाटत आहेत. निश्चितच त्यांचा प्रचार पण जोरात आहे, BJP साथ त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संस्था बाकीच्या गोष्टीमुळे त्यांचं एक स्वतःचं एक वोट बँक आहे, त्यामुळं आत्ताचं त्यांचं पारडं जड आहे. परंतु इचलकरंजी गाव असं आहे की जिथं वातावरण फिरायला वेळ लागत नाही, काही असा प्रचार होतो काही अशा गोष्टी निघतात की ज्याच्यातून येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये पण वातावरण फिरू शकतं. सगळ्यात मोठा मुद्दा आहे की मारवाडी दिवाळखोरीचं एवढं मोठं प्रमाण आहे की दिवाळखोरून 2-2 कोटी 5-5, 10-10 कोटी 20-20 कोटी दिवाळखोरून मारवाडी लोक पळून चालले आहेत, त्यांना परत ह्या गोष्टी गावातल्या कारखानदारात तिथं मेलेलं आहे. ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर सर्वसामान्य नागरिक म्हणून मला हे वाटतं की सक्षम लढणारा नेतृत्व पाहिजे आणि सक्षम लढणारं नेतृत्व आज तरी आपल्याला अजून राहुल साहेबांच्या माध्यमातून युवा नेतृत्व दिसतंय. काय वाटतं तुमच्या मनातला आमदार कोण? राहुल आवडे. का हिंदू धर्म? आम्ही हिंदूसाठी आम्ही भाजपलाच मतदान करणार. बर, त्यासाठी तर भागात पण कामं भरपूर झाली आहेत लिंबू चौकात, तालीम बांधलेली आहेत त्यांनी. बर, त्याच्यामुळे आम्ही राहुल आवडेंनाच मतदान करणार. बर, तुझं काय मतदान आहे मित्रा? एकनाथ शिंदे.
मुंबई राहुल भाजपला मतदान वर एकनाथ शिंदे पाहत म्हटलं इथं राहुल आवडेन निवडून आणायला लागते आणि काम पण नाही तर राहुल आवडेन केलं काम हा काम आहेत भागात आता समोरच बघताय आपला लाईटचा डांब चालू आहे उभा केलाय त्यामुळे आता लिंबूचा आमचा सजला ना ते कोण केलं राहुल साहेबांनीच फोडून केलं त्यामुळे मतदान भाजपला दादा काय सांगताय आता विधानसभा निवडणूक आहेत कसं बघताय तुम्ही या निवडणुकांकडं राजकीय दृष्ट्या म्हणलं तर आवाड्यांचं पार्ट जड वाढतं बरं एकंदरीत कारण त्यांच्या संस्था आणि हे जाळं निर्माण झाले त्यामुळं एखाद्या वेळी त्यांचं पार्ट जड आहे बरं विद्यमान आमदार जे आहेत प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून या तुमच्या गणेश नगरात कामं झालीत असं वाटतंय का थोडीफार झाली आहेत हां पण थोडे पण एक जो प्रश्न आहे मेन तो आहे पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न जिथं काय अडचण येतील तिथं ते तिने अडचणीत अडचण निर्माण व्हायला तो काय प्रश्न पाण्याचा सुटणार बरं असं झालं पाण्याचा प्रश्न हा खरं तर दोन शहरांमध्ये एक अडकला आहे कागलचा असेल आणि इचलकरंजी या वादामध्ये अडकलेला आहे पाण्याचा जर प्रश्न सोडला तर इतर काही इतर बाबतीत म्हणजे इचलकरंजी हा वस्त्रोद्योगच आहे वस्त्रोद्योग असल्यामुळे इथल्या कामगार वस्ती जास्त असल्यामुळे त्यांना काम हाताला काम मिळालं पाहिजे आणि मालक लोकांचं पण यात चांगलं चालवं पाहिजे या हिशोबाने इचलकरंजी चालते बरं हे दोन गोष्टी चालल्या तर इचलकरंजी चालते आवाडींकडनं प्रयत्न होतात असं वाटते का आता ते पहिल्यापासून एक आमदार आहेत त्यामुळे त्यांचं जास्त पाडत जडा जबाबदारी राहणार काका तुम्ही काय सांगाल आता तुमच्या मनातला आमदार कसा असावा कोण असावा आवाडे हे ठीक आहेत बर आवाडे हे ठीक आहेत आणि बाकीचे आहेत ते काय सगळे बिनकामाचे असल्यासारखंच आहेत ते त्यांचं काय हे होणार नाही कारण आता सध्या का नाही मोदीचं हे आहे बरोबर मोदी जे आहोत असं तर आमची इच्छा आहे कारण मोदी आमच्या म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये मोदी प्रधानमंत्री झाले ते आमचं भाग्यच म्हणायचं 60-70 वर्षामध्ये बाकीचे सगळे प्रधानमंत्री कोणाला आहेत कुठले आहेत कसे आहेत काय आहेत कुठल्या ह्याच्यातनं आल्यात कुठल्या समाजाचे आहेत ते आम्हाला सगळं माहिती आहे काका तुम्ही काय सांगाल तुमच्या मनातला आमदार कोण माझा मनावर प्रकाश आवाडे पहिल्यापासून जरा आहे त्यांची पार्ड जड आहेत संस्था तिच्या भरपूर आहेत आणि आवाडे येतील असे 100% गॅरंटी बरं कामं केलीत का होती कामं केली फक्त इथं या गणेश नगरात इथं संपूर्ण म्हणजे पाण्याची सुद्धा सोय नाही होते पाण्याचं आणि काही यंत्रमाग धंद्याला जर असं त्यांनी सहकार्य करावं यंत्रमाग धंद्याला आणि आता एकदम पूर्णपणे असा मोडकळला आहे आता वीज बिलाचं काही कमी केलं असं म्हणतात काय ते आलेलं नाही ते कमी केले म्हणतात पण अजून काय पोचलेलं नाही यंत्रमागावर यंत्रमाग कामगारावर हे मालकापर्यंत काय पोचलेलं नाही कमी केले म्हणते आज सकाळी राहुल आवाडे मी सांगितला कमी केले पण आपण अजून मालक लोक आमदार काय पोचलेलं नाही बरं काका तुम्ही काय सांगताय तुमच्या मनातला आमदार कोण आमदार कोण आता सुरुवातीपासून आवाडे आहेतच आवाडे येतात सुरुवातीपासून आवाडे आहेत म्हणून येणार की त्यांचं काम आहे म्हणून येणार त्यांचं काम पण थोडंफार झालेलंच आहे आता मध्ये हे आळवण करायला 10 वर्ष निवडून आला काय केला काहीच गेला नाही कुठं रस्ता कर कुठं काय कर बाकीची विकास कामं ज्या टायमाला आवाडेचं हे होता त्या टायमाला इचलकरंजी जे वस्त्रोद्योग धंदा म्हणा किंवा लाईट बिलाचं म्हणा सगळी काय असेल ते अडे अडचण आहे तो सगळं सोडवत होता मी तसं आळवणकर आल्यापासून 10 वर्ष झाली इथं काहीच कुठल्याच गोष्टीचं सहकार्य नाही कुठलं काय नाही आमदार कुठं आहे हे माहिती पण नसते बरं आता दुसरीकडे मदन कारंडे म्हणून आता राहुल नवीनच उभारला येतो अजून कधी निवडून आला तर त्याचं काहीतरी वर्चस्व राहणार ना पहिल्यांदा राहिला म्हटलं तर आता तो मोहर काय करणार आहे का अजून त्यांना जनतेला काय करणार प्रकाश आवाड्यांचं जे काय वारसा आहे तो आता राहुल आवाड्यांकडे त्यांचं पार्ट जड शेवटी सुरुवातीपासून त्यांचा राजकारणाचा हे अभ्यास असल्यामुळे त्यांनी सर्व सुरुवातीपासून हे केलेलं आहे इचलकरंजीमध्ये लाईट बिलाचं म्हणा किंवा यंत्रमाग धंद्याचं म्हणा हे सुरुवातीपासून त्यांनी का असं ते सातत्यानं सोडवत आले बरं अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.